नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निवृत्ती राठोड, सहाय्यक प्राध्यापक कर्मवीर काकासाहेब वाघ, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत नाशिक। आज आपण महाराष्ट्र नदी प्रणाली भाग एक यावरती आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी मागील तासामध्ये आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना यावरती आपण चर्चा केलेली आहे। महाराष्ट्राला प्राकृतिक दृष्ट्या प्रामुख्याने तीन भागामध्ये विभाजित केलं जातं, त्यामध्ये कोकण किनारपट्टी, दोन नंबर सह्याद्री आणि तीन नंबर महाराष्ट्राचे पठार। आज आपण महाराष्ट्र नदी प्रणाली भाग एक यावरती आपण डिस्कशन करणार आहोत। मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून नदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण जगातील अनेक संस्कृती नदीच्या खोऱ्यामध्येच विकसित झालेल्या आहेत। नदीच्या खोऱ्यामध्ये सुपीक मृदा असते, पाण्याची उपलब्धता असते आणि त्यामुळे मानवाचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास हा भरभराट्याने होताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे आपण आज नदी प्रणाली यावरती आपण डिस्कशन करणार आहोत। महाराष्ट्रातील सर्व नद्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि त्या मान्सून आहेत, म्हणजेच या सर्व नद्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून या सगळ्या सीझनल आहेत। नदी म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे उताराला अनुसरून जो पाण्याचा प्रवाह वाहतो त्यास नदी असे म्हणतात। नदी प्रणाली म्हणजे मुख्य नदी आणि तिला मिळणाऱ्या उपनद्या यापासून जी जलप्रणाली तयार होते त्यास नदी प्रणाली असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ गोदावरी ही मुख्य नदी आणि तिला मिळणाऱ्या उपनद्या, या गोदावरी आणि उपनद्या यांनी मिळून जी एक प्रणाली तयार केलेली असते त्याला नदी प्रणाली असं म्हटलं जातं। महाराष्ट्रातील नद्यांना प्रामुख्याने दोन गटामध्ये विभाजित केलं जातं। एक म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या। पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे ज्या नद्या सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्यास पश्चिम वाहिनी नद्या असं म्हणतात। उदाहरणार्थ तापी, वैतरणा, सावित्री, उल्हास, पूर्णा, वशिष्ठी, पांझरा इत्यादी या सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि या नद्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात। आता पूर्व वाहिनी नद्या। पूर्व वाहिनी नद्या म्हणजे ज्या नद्या सह्याद्रीच्या पूर्व उतारावरून म्हणजेच द्विकल्पीय पठारावरून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात त्यास पूर्व वाहिनी नद्या असं म्हणतात। उदाहरणार्थ गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख पूर्व वाहिनी नद्या आहेत आणि या सर्व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग मुख्य जलविभाजक आहे। आपण जर महाराष्ट्राचा जर मॅप पाहिला तर महाराष्ट्राच्या मॅपमध्ये प्रामुख्याने आपल्याला सह्याद्रीची पर्वतरांग दिसते आणि ही सह्याद्रीची पर्वतरांग मुख्य जलविभागाचं कार्य त्या ठिकाणी करते आणि यामुळे काय झालेलं आहे, पश्चिम वाहिनी कोकण नद्या या पश्चिमेकडे वाहतात आणि द्वीपकल्पीय पठारावरील पूर्व वाहिनी नद्या या पूर्वेकडे वाहतात आणि ही दोन्ही बेसिन जे आहेत, पूर्व वाहिनी नद्यांचं बेसिन आणि पश्चिम वाहिनी नद्यांचं बेसिन हे सगळं वेगळं झालेलं आहे किंबहुना स्वतंत्र झालेलं आहे आणि त्याचं मेन जलविभाजक जे आहे ती सह्याद्री पर्वतरांग आहे। महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्या। आता महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमुख पूर्व वाहिनी नद्या आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत। आज आपण फक्त गोदावरीचे खोरे यावरतीच आपण डिस्कशन करू। महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्यांनी 75% पाणलोट क्षेत्र धारण केलेलं आहे। लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये पूर्व वाहिनी नद्यांचं जे बेसिन जे आहे ते खूप मोठं आहे, जवळपास 75% पाणलोट क्षेत्र हे धारण केल्याचं आपल्याला दिसून येतं। या सर्व नद्या द्वीपकल्पीय पठारावरील पूर्व वाहिनी नद्या असून गोदावरी, भीमा आणि कृष्णा या नद्यांची खोरी मोठी आहेत। म्हणजे महाराष्ट्राचा जर आपण मॅप लक्षात जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने या तीन महत्त्वाच्या नद्या आहेत आणि या तीन महत्त्वाच्या नद्यांचं खूप मोठं बेसिन आहे, गोदावरी, भीमा आणि कृष्णा। महाराष्ट्रातील गोदावरी नदी मोठी असली तरीही गोदावरी नदीची उपनदी वैनगंगा या नदीचं पाणलोट क्षेत्र मात्र मोठं आहे, कारण ही वैनगंगा नदी प्रामुख्याने याचं पाणलोट क्षेत्र मोठं आहे। तर पैनगंगा ही सर्वाधिक लांबीची नदी म्हणून ओळखली जाते। आता आपण डिस्कशन करणार आहोत गोदावरीचे खोरे। गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेतील ब्रह्मगिरी येथे त्र्यंबकेश्वर जवळ होतो। गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचा मोठा प्रदेश म्हणजे जवळपास 49% भाग व्यापलेला आहे। महाराष्ट्रात त्याने व्यापलेले क्षेत्र 1,51,083 चौरस किलोमीटर आहे। गोदावरी नदीचे खोरे
उत्तरेला सातमाळा अजिंठा डोंगररांगा आणि दक्षिणेला हरिश्चंद्र डोंगररांगा या दरम्यान आहे. म्हणजे गोदावरी नदी खोऱ्याचा जर आपण विचार जर केला तर उत्तरेकडे सातमाळा अजिंठ्याची डोंगररांगा आहे, ही पूर्वेकडे अशीच पसरत गेलेली आहे. आणि दक्षिणेला हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आहे, ही सह्याद्रीतून देखील पूर्वेकडे पसरत गेलेली आहे. आणि या दोन्ही डोंगररांगांच्या दरम्यान गोदावरी नदीचं खोरं आहे. प्रवरा, मुळा, मांजरा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती या उपनद्यांची खोरी गोदावरी खोऱ्याचाच भाग म्हणून त्या ठिकाणी समजला जातो. आणि गोदावरी ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणून ओळखली जाते आणि तिला दक्षिणेकडील गंगा असं देखील म्हटलं जातं आणि द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात लांब नदी म्हणून देखील म्हटलं जातं. हा मॅप आहे ड्रेनेज मॅप ऑफ महाराष्ट्र. या ड्रेनेज मॅप ऑफ महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सर्व नद्यांचं बेसिन या ठिकाणी दाखवलेलं आहे, परंतु आपण फक्त गोदावरी याचवरती डिस्कशन करत आहोत सध्या. तर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सह्याद्री पर्वतात म्हणजे ब्रह्मगिरी या ठिकाणी उगम होतो आणि ही नदी अशी पूर्वेकडे त्या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसून येते. ही पूर्वेकडे वाहत असताना तिला उजव्या काठावरती अनेक नद्या येऊन मिळतात. जसं त्या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी दारणा मिळते, नंतर प्रवरा मिळते, नंतर मुळा मिळते, नंतर पुढे त्या ठिकाणी मांजरा नदी मिळते. आणि या डाव्या काठावरती दुधना, पूर्णा, पैनगंगा या सर्व नद्या येऊन मिळतात. आणि या सगळ्या नद्या त्या ठिकाणी प्रामुख्याने पूर्वेकडे वाहत जाऊन म्हणजे गोदावरीला मिळतात आणि पूर्वेकडे वाहत जाऊन ही नदी त्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळताना आपल्याला दिसून येते. ही नदी प्रामुख्याने नाशिक, त्यामध्ये मराठवाडा, त्याबरोबर त्या ठिकाणी हा नांदेडचा वगैरे प्रदेश या सगळ्या भागातून त्या ठिकाणी ती वाहत पुढे जाताना आपल्याला दिसून येते. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावती जिल्ह्याचा काही भाग असा विस्तृत प्रदेश यात मोडतो. म्हणजे ही गोदावरी नदी इत्यादी जिल्ह्यातून त्या ठिकाणी वाहत जाते आणि इत्यादी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचं बेसिन आपल्याला आहे असं दिसून येतं. गोदावरी ही दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रात या नदीच्या प्रवाहाची लांबी 668 किलोमीटर आहे. फक्त केवळ महाराष्ट्राचा जर विचार केला तर 668 किलोमीटर तिची लांबी आहे आणि तिचा पूर्ण प्रवाह 1465 किलोमीटर लांबीचा आहे, म्हणजे उगमापासून तर संगमापर्यंत. महाराष्ट्रात या नदीचा प्रवाह नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग, अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग आणि मराठवाड्यातून जातो. आता गोदावरी नदीला उजव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या नद्या. गोदावरी नदीला उजव्या तीरावरून दारणा, प्रवरा, मुळा, सिंदफणा, मण्याड आणि मांजरा या उपनद्या येऊन मिळतात. दारणा ही उपनदी कळसुबाई येथे उगम पावते व नाशिकजवळ गोदावरीला मिळते. ही दारणा ही पहिली त्या ठिकाणी राईट बँक ट्रिब्युटरीज आहे. त्यानंतर प्रवरा ही उपनदी हरिश्चंद्रगड येथे उगम पावते. प्रवरा व मुळा यांचा संयुक्त प्रवाह निवासा येथे गोदावरीला मिळतो. म्हणजे प्रवरा आणि मुळा या दोन नद्या आहेत. मुळा प्रवरेला मिळते आणि प्रवरा आणि मुळेचा संयुक्त प्रवाह प्रामुख्याने निवासा येथे गोदावरीला मिळतो. तदनंतर सिंदफणा ही बीड जिल्ह्यातील नदी आहे. सिंदफणा ही उपनदी बीड जिल्ह्यात बालाघाट पर्वतात उगम पावून परभणीजवळ पाथरीजवळ त्या ठिकाणी गोदावरीला मिळते. मण्याड ही उपनदी देगलूरजवळ, देगलूर हे प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, देगलूरजवळ गोदावरीला मिळते. आणि त्याचबरोबर मांजरा ही नदी बालाघाट पर्वतात पाटोदा येथे उगम पावून तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन गोदावरीला मिळते. आता गोदावरीला डाव्या तीरावर मिळणाऱ्या नद्या. सर्वात प्रथम डाव्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीजमध्ये कादवा ही नदी आहे. कादवा ही उपनदी दिंडोरी तालुक्यात उगम पावून नांदूर मधमेश्वर येथे गोदावरीला मिळते. त्यानंतर शिवना नदी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे उगम पावून पैठणजवळ नाथसागरास मिळते. त्यानंतर खाम नदी ही छोटीशी नदी आहे बट औरंगाबाद शहरातून वाहते आणि गोदावरीला मिळते. त्यानंतर दुधना आणि पूर्णा या नद्या अजिंठा डोंगर रांगेत उगम पावून पूर्णा नदी ही प्रामुख्याने परभणी जिल्ह्यातील पूर्णाजवळ त्या ठिकाणी गोदावरीला मिळताना आपल्याला दिसून येते. पैनगंगा ही उपनदी अजिंठा येथे उगम पावते व बल्लारपूरजवळ वर्धा नदीला मिळते. वर्धा नदी प्रामुख्याने मध्य प्रदेशात बैतूलजवळ उगम पावून गडचिरोलीजवळ प्राणहिता नदीला मिळते. आणि तदनंतर वैनगंगा
नदी ही मध्य प्रदेशातील मैकल पठारावर उगम पावून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर प्राणहितेला मिळते आणि पुढे प्राणहिता आणि इंद्रावती या नद्या अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर